माझा माझा पॉईंट असा आहे सगळ्यात महत्वाचा की मूलस्थानी जलसंधारण शेतकऱ्याला आणि याच्यासाठी दोन सोपे मार्ग आमच्याजवळ आहेत. ते सोपे मार्ग त्याला खर्च येत नसल्यामुळे कोणी त्याच्याकडे पाहायला तयार नाही. ही ट्रॅजेडी आहे. तर सोपे दोन प्रकार काय आहेत? पहिला आहे सोकपीठ. सोकपीठ हा सोकपीठ कुठे करायचा असतो? चारही कुंपणावरती म्हणजे चारही बाजूच्या कुंपणाला लागून फक्त 1.5 फूट खोल, 1.5 फूट रुंद आणि 10 फूट 12 फूट असा लांब असा एक पीठ केल्यानंतर पुन्हा 10-12 फुटाचं अंतर सोडून दुसरा पीठ करायचा. आता तू कल्पना कर, एक एकर जागा म्हणजे 400 फूट बाय 100 फूट. एक हे ग्रॉस सांगतो मी, अगदी एक्युरेटने 40,000 चौरस फुटाचा एकर होतो. म्हणजे आपण मीटरमध्ये जर म्हणायचं असेल तर आपण म्हणू 40 मीटर बाय 100 मीटर. ठीक आहे ना? म्हणजे याचा अर्थ काय झाला की 40 आणि 100 आणि 40 आणि 100 साधारणपणे 280 रनिंग मीटर हे त्याचं बाउंड्री झाली. मग या 280 रनिंग मीटरमध्ये 3-3 मीटरचे आपण जर सोकपीठ तयार केले आणि मध्ये 3-3 मीटर अंतर सोडत गेलो तर आपल्याला फक्त 40-45 सोकपीठमध्ये काम होतं. 45 सोकपीठ करण्यासाठी 45 दिवसाचं काम पुरेसं आहे. 45 दिवसा रोज एकच करायचा. एक 1.5 फूट रुंद 1.5 फूट खोल. खोल जास्त नाही हे लक्षात घ्या. खोल जास्त नसल्यामुळे पटकन माती बाहेर काढता येते. याच्यासाठी फार लेबर लागत नाही. आणि काही ठिकाणी तुम्ही जर मशीन वापरले तर फारच लवकर काम होईल. मेट्रिक्स हार्डली एनी टाइम नाही का. पण मशीन वगैरे न वापरता हाताने कुदळ पावडं घेऊन आपण हे करू शकतो. आणि 1.5 फूट बाय 1.5 फूटचा 10 फूट लांबीचा आता मीटरमध्ये म्हणायचं तर 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर उंची आणि खोली आणि लांबी त्याची 3 मीटर अशा टाईपचे सोकपीठ 40-45 सोकपीठ एका एकरासाठी पुरेसे आहेत. 4 एकराची शेती असेल तर तुम्हाला साधारणपणे 3 पट लागतील कारण मग बाउंड्री एरिया कमी होत जातो. जसं शेत मोठं होत जाईल तसं त्याची बाउंड्रीची लेंथ कमी होत जाते. चालेल लक्षात. तर हे जर आपण आत्ता केलं मार्च एप्रिल मे मध्ये तर आपल्या शेतात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आपल्या शेतात जिरेल. याचा दुसरा फायदा काय होतो? सोकपीठ मधून येणारी माती ही आपल्याला बाहेरच्या बाजूला टाकायची आहे आपल्या धुऱ्यावर. आणि तिथे जर तुम्ही झाडं लावली तर असा अनुभव आहे की त्या झाडांना उन्हाळ्यात पाणी न देता 90% झाडं जगतात. म्हणजे पावसाचं पाणी जे त्या गड्ड्यात साठेल ते झिरपत राहील, खाली राहील, ओलावा राहील आणि तो ओलावा त्या झाडाला जर मिळाला तर तुम्ही जी झाडं तिथे लावता. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही गेले कुठेही, विदर्भात थोडीशी झाडं आहेत पण तिकडले म्हणजे मराठवाडा आणि महाराष्ट्र खलास केली आपणच कापली तर ते झाडं आपल्याला पुन्हा निर्माण करणं खूप आवश्यक आहे. शेतामध्ये मायक्रो क्लायमेट निर्माण झाल्याशिवाय तुम्हाला उत्तम पीक येणार नाही. बरोबर. तर म्हणून आपल्याला पहिलं काम हे करायचं. दुसरं एक अत्यंत सोपं काम आहे ज्याच्याकडे टोटल दुर्लक्ष झालेलं आहे त्याला म्हणतो आम्ही मायक्रो बंडिंग. म्हणजे काय करायचं? कोळपं चालवता तुम्ही, मग 2 ओळींमध्ये जे तण वाढतं हे तण काढण्यासाठी आपण कोळपं नावाचं अवजार चालवतो. हे कोळपं चालवलं की तिथली तणं निघून जातात आणि माती भुसभुशीत होते. मग हे पहिलं कोळपं चालल्यानंतर एक आम्ही यंत्र तयार केलं त्याचं नाव आहे निंदन मुक्ती यंत्र. आज शेतकऱ्यापुढे दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे मजूर. बरोबर. विशेषतः मोठ्या शेतकऱ्यांना, लहान शेतकऱ्यांना तर मजूर लागत नाही, ते स्वतःच सगळं करतात. पण त्यांना सुद्धा बाहेरून जर कोणाला बोलवायचं असेल तर तो मजूर आज मिळत नाही. तर या निंदन मुक्ती यंत्रामुळे त्या पिकाला भर घातली जाते आणि त्या ओळीतलं तण काढायला जो मजूर बसवावा लागतो त्याऐवजी त्या तणावर मातीचा थर पडल्यामुळे तण वाढत नाहीत. म्हणजेच निंदन करावं लागत नाही. निंदणी करण्याचा एक मोठा खर्च असतो तो आपला वाचतो. हा एक महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर काय होतं? दुसरं कोळपं ज्यावेळी आपण चालू त्या दुसऱ्या कोळप्याच्या वेळी त्याला बांधायची दोरी. दोरी बांधली की दोन्ही बाजूला ते माती टाकतात. म्हणजे 1.5-2 इंच खोल अशी एक सरी तिथे तयार होते. मग काय करायचं की 10-12 फुटांवरती चालवली की बैलाला थांबवून किंवा बैलाला थांबवायचीही गरज नाही ते कोळपं उचलायचं आणि पुन्हा 1 फुटावर धावायचं. म्हणजे मध्ये 1 फूट असा बांध तयार होतो
त्याची उंची जेमतेम 3 ते 4 इंच असते आणि त्याच्यामध्ये दुसरा म्हणजे पहिला जुलै ऑगस्ट हा पावसाचा मोठा महिना म्हणजे जास्त पाऊस पडतो. हे दुसरं कोळप आपण साधारणपणे 15 ऑगस्टच्या जवळपास चालवतो. जून एंडला जर पेरणी झाली 15 जून नंतर पेरणी जर झाली तर साधारण दुसऱ्या कोळपेची वेळ 1.5 ते 2 महिन्यांनी येते. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या मध्ये हे दुसऱ्यांदा आपण कोळप चालवू. ह्या वेळेला जर तुम्ही असे बंधारे तयार केले हे करण्याकरता खर्च काहीच नाही कारण कोळप पुन्हा चालूच आहे तुमचं. फक्त वर उचलायचं 10-10, 12-12 फुटावर बरं ते मोजून उचलायची गरज नाही. कधी 8 फुटावर उचललं तरी चालेल, कधी 14 फुटावर उचललं तरी चालेल. उद्देश हा की अशा प्रकारचे मायक्रो बंडिंग झालं पाहिजे आणि मग त्याच्यात 15 ऑगस्टच्या नंतर जो पाऊस पडेल सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये हा सगळ्याचा सगळा पाऊस तिथे जिरेल. कारण काय असतं 1.5-2 इंच त्याच्यात पाणी साठेल, जास्त साठणार नाही. पण हे 2 इंच पाणी फार व्हायटल आहे पिकाच्या दृष्टीने. आमच्याकडे विदर्भात म्हण आहे एकाच पाण्यानं पीक गेलं असं म्हणतात. म्हणजे ज्वारी भरली नाही, कापूस आला नाही, सोयाबीनचे दाणे भरले नाही, एका पाण्यानं गेलं जी असं म्हणण्याची त्यांची पद्धत आहे. एक पाऊस जर त्या व्हायटल स्टेजला आला असता तर त्यांचं पीक उत्तम आलं असतं. तर हे जी अडचण येते ही अडचण आपोआप याच्यातून दुरुस्त होते. म्हणजे काय केलं तुम्ही, तर तुम्ही खरीपामधल्या पिकाच्या पाण्याची व्यवस्था केली. नंबर एक, जर तुमच्या भाग्याने जास्त चांगला पाऊस झाला तर त्या वर्षी तुम्हाला दुबार पीक घेता येतं, दुसरं पीक पण तिथे पेरता येतं. हिवाळ्याचं पीक, हिवाळ्याच्या पिकामध्ये जसं चणा आहे, चण्याला फारच थोडं पाणी लागतं. लाखोळी आहे, त्यानंतर जवस आहे, हे अतिशय कमी पाण्यावरती येणारी पिकं आहेत ज्या त्या ओलीवरती तुम्हाला घेता येत. किंवा आपली रबी ज्वारी जी घेतात मराठवाड्यामध्ये ही सुद्धा काय सप्टेंबर मध्येच लावतात ना. म्हणजे ही तिथे काही इरिगेशनची सोय कुठे आहे, पण ते जे पाणी साठवून ठेवलेलं आहे तुम्ही त्याच्या ओलीवरती ती ज्वारी येते. म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट ड्युरेशनचं पीक आधी घ्यावं लागेल, म्हणजे 90 दिवसाचं 100 दिवसाचं. तुम्ही त्याच्यात तीळ घेऊ शकता, मूग घेऊ शकता, उडीद घेऊ शकता, सोयाबीन सुद्धा घेऊ शकता, कापूस तूर नाही घेऊ शकत. कापूस तूर ही 150-180 दिवसाची पीक आहे. त्यामुळे ही 90 ते 100 दिवसात निघणारी पिकं जर तुम्ही काढली आणि त्यावर्षीचा पाऊस चांगला असला ना, ओल असली जमिनीमध्ये, तर दुसरं पीक तुम्हाला धने घेऊ शकता, जवस घेऊ शकता किंवा तुम्ही चणा घेऊ शकता. ह्या सगळी पिकं तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला 2 पिकं मिळतील. आणि हा प्रयोग मोठ्या प्रमाणावरती खंडवा आणि इंदोरच्या मध्ये एक गाव आहे धनगाव नावाचं, त्या गावामध्ये झालेला आहे. त्या गावातल्या लोकांनी सोपपीठ आणि हे बंधारे, त्याशिवाय अर्थात त्यांनी पाणलोटाची पण कामं केली तिथे ग्रामपंचायतीच्या मध्ये.